आज देव पूजा के लिए संडे सकाळ खूप जणांना माझ्या फॅमिलीमध्ये रिलेटिव्समध्ये फ्रेंड्समध्ये हा प्रश्न पडतो की वाय आय लेफ्ट माय जॉब विच वॉज इन लोअरपर्यंत. सो मी आता सध्या राहते ठाण्याला आणि माझा जॉब होता लोअरपर्यंतला आणि टाईम होता 8:30 आणि आमच्या इथे पाण्याचा पण टाईम 8:30 आहे. सो माय हजबंड इज अ कमांडो, मग त्यांची ड्युटी ॲज पर एवढी हे नव्हती की त्यांनाही पाणी भरायला जमेल किंवा मलाही जमेल. सो रोज लेट होणं किंवा जाणं, ॲक्च्युली आय हॅड अ व्हेरी ह्यूज लेट मार्क्स दॅट माय ऑफिस स्टाफ न्यूज, मग ते माझा पगार कट व्हायचा, मग एवढा लांबचा प्रवास करा ठाणे टू करी रोड. सो हे खूप कठीण जायचं माझ्यासाठी आणि मग माझी सॅलरी वगैरे कट व्हायची. सो त्यामुळे मी जॉबला रिझाईन दिलेलं आणि देन आय स्टार्टेड ब्लॉगिंग. अँड वाय डिडंट इवन आय ट्राईड ॲट आय एफ एफ एल, ड्यू टू सम रिझन आय कुडंट, म्हणजे मी जॉईन करू शकले नाही आय एफ एफ एलमध्ये. सो ते रिझन तुम्हाला लवकरच कळेल वाय आय डिडंट जॉईन. सो हे कारण आहे माझं जॉब रिझाईन करण्याचं. अँड देन इथे आल्यावर पण मी टीचिंगसाठी हे केलेलं, आय गॉट सिलेक्टेड, मी काम केलं टीचिंगसाठी, तेही रिझाईन दिलं. त्याचं कारण तुम्हाला लवकरच कळेल अपकमिंग व्हिडिओजमध्ये, ते रिव्हील होईल. सो स्टे ट्यून्ड, तुम्हाला सर्व काही कळेल वाय आय लेफ्ट द जॉब अँड वाय आय स्टेड होईंग आणि वाय आय स्टार्टेड ब्लॉगिंग, सगळं कळेल. आता आपण करूया नाश्त्याची तयारी. मला ज्यूस बनवायचं आहे, ते काल साबुदाणे भिजत घातले, ते खिचडी बनवायची आहे. हे बदाम आहेत, वॉटरमेलन ज्यूस करणं फार सोपं आहे, असं मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आणि असं चाळणीमधून ते हे करून टाकायचं, म्हणजे त्याचे बिया वगैरे असतील ते निघून जातात. आता आपली खिचडीची तयारी, हे सगळं तयार आहे, खिचडी, डाळिंब, बदाम आणि ज्यूस. आता नाश्ता झालेला आहे आणि मी घेतलं पुस्तक वाचायला, स्वामी विवेकानंद जीवनचरित्र, स्वामी निखिलानंद यांनी लिहिलेलं आणि सोबत चहा. साधं वाचून झालं आहे, एवढं वाचून झालं आहे. आता मी झाली आहे फ्री आणि एडिटिंग करत होती यूट्यूबची, आणि एडिटिंग करता करता, थंबनेल एडिट करता करता असं वाटतं की यूट्यूब इज नॉट इझी, जेवढे मेहनत आपण घेतो तेवढा क्विक रिस्पॉन्स आपल्याला येईलच असं नाही आहे. म्हणून हळूहळू बेबी स्टेप्स आपण घेत जातो, न थकता रोज व्लॉग बनवणं आता हा प्रयत्न राहील. लेट सी वॉट हॅपन्स, रोज व्हिडिओ येईल हाही एक प्रयत्न राहील. ऑन द टॉप मुली ज्या एकट्या बसलेल्या असतात रिकाम्या, त्या बघतात की कुठे सेल आहेत, नायका, मिशो, एनिथिंग. आता तर दिवाळी आहे म्हणजे सगळीकडे सेल आहे. सो नायकावर सेल आहे, दिवाळी धमाका ऑफर सेल. सो सजेस्ट मी वॉट टू बाय, कारण छान सेल आहे, भरपूर तुम्हाला डिस्काउंट आहे या सेलमध्ये नायकाच्या. सो इवन ट्राय आउट मिशो वगैरे. सो जेव्हा सेल निघतो तेव्हाच खरेदी करा मला असं वाटतं, कारण तेव्हा आपल्याला भरपूर डिस्काउंट दिला जातो. कॉस्मेटिक्स, लिपस्टिक्स वगैरे ह्याच्यावर पण, शॅम्पूज. सो तुम्हाला बल्कमध्ये घेणं हे होतं परवडतं. जेवणाची तयारी करायला भात घातलं आहे, इथे भाजी, लाल मसूर ह्याच्यात, घातलेत नवीन शूज, 3799. आणि आत्ता त्यांना रिग्रेट होत आहे की मी शूज का घेतले अकॉर्डिंग टू प्राईस, पण छान आहेत.
for a brand new product is KMS. So we came out. गुड इवनिंग सकाळ चालतो मार्केटमध्ये कपडे वगैरे घ्यायचे तुम्ही शूज घेतला ना म्हणून लाईट गेली खूपच एवढंच सामान घेतलं आम्ही पॅन्ट आणि इयरिंग्स.